नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनवान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवड शहरात चंद्रकांत पाटील आणि संजय राऊतांवर दागली तोफ. तुर्कस्तानच्या कांद्याने केला व्यापाऱ्यांचा वांदा. संजय राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाची माफी मागावी, महेश डोंगरे. आणि पिंपरी चिंचवड शहरात 31वा रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवड शहरात आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा आपली तोफ संजय राऊत यांच्यावर डागली आहे. संजय राऊत यांच्या विधानाचे मी निषेध करतो असं म्हणत संजय राऊत यांच्याबद्दल चांगले खडे बोल सुनावले आहे. पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय, याचा आम्ही निषेध करतो. गावोगावी आम्ही विरोध करू. उदयनराजे यांचे समर्थक ही शांत बसणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवाजी महाराजांशी तुलना केली होती, याचा विसर बहुधा संजय राऊतांना पडलाय. ती तुलना चुकीची आहे हे आमचं मत नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडला पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. इतिहासच पुसायचा ठरवला तसं आता संजय राऊतांनी पुसलं ना, कारण त्यांनी एक वाक्य म्हटलं त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज नाही आहे, तसंच त्याचा अर्थ होतो. कारण तुम्ही पुरावे द्या म्हणता, यू आर नॉट कन्व्हिन्स्ड. तर हा इतिहास आहे, त्याचे काय पुरावे द्यायचे. तसं समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. गुरु म्हणताना प्रामुख्याने आध्यात्मिक गुरु होते. राज्याव्यतिरिक्त साम्राज्याव्यतिरिक्त माणसाला मन असतं आणि त्या मनाच्या शांतीसाठी तो ईश्वराची आराधना करत असतो. त्यासाठी त्याला एखादा गुरु लागतो. तो गुरु बऱ्याच वेळेला जर चौकस असला तर तो केवळ अध्यात्मातलंच मार्गदर्शन करत नाही तर राजकारणातही करतो. आणि मग आपण म्हणतो की तुम्ही माझे गुरु आहात बाबा. त्यामुळे मा जिजामाता ह्या त्यांचे गुरु होत्या की ते सर्वार्थाने गुरु होते. त्या त्यांना शस्त्र चालवायलाही शिकवायच्या, त्यांना राजनीती शिकवायच्या, माणसं कशी ओळखायची काय तुम्हालाच नाही ना. पण शिवाजी महाराजांनी समर्थांना गुरु मानलं होतं. आता हा इतिहास मान्य नाही असं असू शकत. आणि ज्या ज्या वेळेला या राज्यामध्ये एक नेते असे आहेत की ज्यांना त्यांना ज्या ज्या वेळेला ताकद मिळते त्या त्यावेळेला पहिलं काम ते काय करतात तर समाजामध्ये जातीवाद निर्माण करतात. लात मारायची आणि सॉरी म्हणायचं ही पद्धत इंग्रजांनी आणली आहे. आता संजय राऊत सॉरी म्हणत असतील आणि ते काँग्रेसला मान्य असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही. ते संजय राऊत म्हणतात ना, संजय राऊतांना बोधा अलीकडे त्यांचा स्मृतिभ्रंश होत चाललेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि बाळासाहेब ठाकरेंची तुलना त्यांनीच केली आणि ती चुकीची आहे असं मत नाही. तुम्ही देव माणूस आला असं मी म्हटलं म्हणजे देवाचं म्हणतो कमी होतं. तुम्ही देवासारखा व्यवहार करता म्हणून म्हणतो तुम्ही देव माणूस आला देवाचं म्हणतो कमी होतं का. तसं 2012 साली संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली. पण अशी तुलना करावी की नाही करावी हा विषय वेगळा. पण गोयल तुमचे कार्यकर्ते होते. तुम्ही जे म्हणता की त्यांनी महाराष्ट्रात हल्ला केला त्यावेळेला ते तुमचेच कार्यकर्ते होते. संजय राऊतांनी मध्येच ते काढलं की गोयलने महाराष्ट्रातून हल्ला केला तेव्हा ते शिवसेनेचेच कार्यकर्ते होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काही आमचं प्रकाशन नाही. भारतीय जनता पार्टीचे प्रकाशन असतात, खूप समृद्ध प्रकाशन आहे त्यांचं. आमच्या राज्यांमध्ये कुठे आम्ही ते अभ्यासक्रमात आणलेलं नाहीये. तर काढा म्हणजे कशातून काढा, तर काढा कुठूनही काढा भाऊ, आम्हाला आमचं काय म्हणणं काढा. भाजप मनसे युतीबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील? भाजप आणि मनसे एकत्र येणार की शिवसेनेची वाट पाहताय याबद्दल बोलताना आम्ही कोणाची वाट पाहत नाही, आमचं काम सुरू आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मनसेचा जो विचार आहे त्याबाबत पक्ष पातळीवर विचार करू पण अद्याप त्यांच्याकडूनही तसा प्रस्ताव नाहीये. पण अमराठीचा मनसेचा मुद्दा महत्वाचा असल्याचं मात्र चंद्रकांत पाटील यांनी मान्य केलंय. त्या संजय राऊतांनी पुन्हा एकदा करीम लाला नावाचे एक स्मगलर होऊन गेले. त्यांना इंदिरा गांधी भेटायला जायच्या आणि इंदिरा गांधी त्यांच्याशी बोलून मुंबईचं कमिशनर ठरवायचे असं म्हटलं. पुन्हा एकदा गमतीनं म्हटलं असेल तर काय भीषण वाक्य कसली गमती करता. आणि त्यामुळे एकतर स्वर्गीय इंदिरा गांधी ह्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या, पुढे देशाच्या पंतप्रधान होत्या. आमचे अटलजी त्यांना दुर्गा म्हणायचे ज्या प्रकाराने त्यांनी पाकिस्तानचा पराभव केला. आणि त्यामुळे अशा आमच्या माजी पंतप्रधानांबद्दल ते जिवंत नसताना हे म्हणणं अशोभनीय आहे. आम्ही त्यांची निंदा तर करतो, निषेध तर करतो, पण त्याची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांच्या बोलण्यात तथ्य असेल फारच सिरियस गोष्ट आहे आणि संजय राऊतांच्या बोलण्यात तथ्य नसेल
काँग्रेसने तर नीट विचार केला पाहिजे, या देशातील जनतेने नीट विचार केला पाहिजे. शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह. देशात कांद्याची मोठी कमतरता जाणवल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिकांना कमी दराने कांदा उपलब्ध करून देण्यासाठी तुर्कस्तान आणि इजिप्त मधून कांदा आयात करण्याचे धोरण शासनाने आखले. कांदा खरीदने को मैंने लोन ले डाला, कांदा 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 डॉलर को इसने पीछे छोड़ डाला, कांदा 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 प्याज खरीदने पे घर पे छापा गिरा डाला, कांदा कांदा कांदा. चाकणसारख्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या भागात सध्या तुर्कस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणात पडू नये, मात्र या कांद्याला अजिबात खरीददार नसल्यामुळे तुर्कस्तानच्या कांद्याने केला व्यापाऱ्यांचा वांदा, अशीच काहीशी स्थिती चाकण मार्केटमध्ये पाहायला मिळते. 30 रुपये किलोने खरेदी केलेला हा तुर्कस्तानचा कांदा चाकण मार्केटमध्ये 15 रुपया किलो दराने देखील विक्री होत नसल्याने आडते व्यापारी अडचणीत आले. तुर्कस्तानवरून आलेला कांदा आयात केला, हा कांदा आज बाजारात 10 रुपये किलो मागत नाही आणि आपला जो आपला लोकल कांदा आहे पुणे जिल्ह्यातला गावरान कांदा, त्याला आज रेट भेटल्यात 35 रुपये किलो पासून 50 रुपये किलो पर्यंत आणि याला 10 रुपये किलो सुद्धा कोण मागत नाही, गिराईक घेतच नाही कांदे. हे कांदे सदर कांदे असेच पडू नये. सरकारने आणलेले जवळजवळ 30-40 हजार टन कांदा अजून तसंच शिल्लक आहे. मागील काही दिवसात कांद्याच्या दरात उच्चांक गाठल्याने आणि कांद्याची मोठी कमतरता जाणवल्याने ग्राहकांना स्वस्त दरात कांदा मिळावा म्हणून 1 लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कांदा तुर्कस्तान आणि इजिप्त मधून आयात करण्याचे धोरण शासनाने आखले. परदेशातून आयात केलेला कांदा बाजारात दाखल झालाय, तर तुर्कस्तान पाठोपाठ इजिप्तचा कांदाही चाकण बाजारात दाखल झालाय. परंतु आता या कांद्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरवली आहे. या कांद्याच्या 3 ते 4 पाकळ्या आहे ना, या पूर्णपणे आतमध्ये दबत्यात. आता आपल्या कांद्याचं किती दिवस टिकलं तरी हा खायला याला तर चांगलं आहे आणि याची चव सुद्धा चांगली नाही खाऊन पाहिलं तर. चवीला अत्यंत सुमार दर्जाचा असलेला तुर्कस्तानचा कांदा सामान्य नागरिक खरेदी करण्यास तयार नाहीयेत. गावरान कांद्याच्या तुलनेत या तुर्कस्तानच्या कांद्याला अजिबात चव नसल्याने ग्राहक आणि खुद्द कांदा व्यापारी सांगत आहेत, तर हॉटेल व्यावसायिक मात्र स्वस्तात कांदा मिळतोय म्हणून तुर्की कांद्याला पसंती देत आहेत. शासनाच्या धोरणात्मक व्यापारामुळे व्यापाऱ्यांनी 30 रुपये किलोने खरेदी केलेला हा तुर्कस्तानचा कांदा 10 ते 15 रुपये किलो दराने चाकणमध्ये विक्री करावी लागत आहे, त्यालाही ग्राहक नसल्याची स्थिती समोर येते. त्यामुळे शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. हा तुर्कस्तानचा कांदा आहे, हा आपल्या महाराष्ट्रामधला कांदा आहे, ह्या कांद्याला अजिबात चव नाही मार्केटमध्ये, ह्या कांद्याला डिमांड नाही. सगळेकडे हा 40 रुपये भाव जर गेला तर ह्या कांदा 20 रुपये भाव जातो. सर्वसामान्य व्यापारी सर्वसामान्य हॉटेलवालेच हा माल घेतात, याला बिलकुल चव नाही. जशी ह्या कांद्याला चव आहे तशी ह्या कांद्याला चव नाही. हा कांदा मार्केटमध्ये आल्यामुळे ह्या कांद्याचं डिमांड थोडं कमी झालं. हा कांदा जर मार्केटमध्ये नसता आला तर हे कांदे 40-50 रुपये सुद्धा खपू शकले असते. हा कांदा जो आयात तुर्कस्तानचा सरकारने केलेला आयात कांदा आणि हा कांदा आपला गारवा कांदा महाराष्ट्रीयन गावठी कांदा बोलला तुम्हाला, याला मागणी आहे. आपल्याकडे चवीला खायला चांगला लागतो, त्यामुळं संपूर्ण हिंदुस्थानात या गावठी कांद्याला मागणी जास्त आहे आणि याचा भाव 40 ते 45 रुपये. परंतु सरकारने केलेला हा तुर्कस्तानचा कांदा बाजारात मागणी नाही म्हणून त्याला पडून भाव हॉटेलवालेच घेतात आणि 15 ते 20 रुपयांसुद्धा त्याची मागणी होते, तरी पण बाजारात हा पडू नये आणि हा गारवा कांदा कमी प्रमाणात येऊन त्याला मागणी चांगल्या प्रकारे, त्यामुळे बाजार भाव आता चांगल्या प्रकारे आहे. दरम्यान चाकण मार्केटमध्ये गावरान कांद्याची आवक घसरली आहे. गावरान कांद्याला प्रतिवारीनुसार प्रति किलोनुसार 40 ते 50 रुपये असा भाव चाकण मार्केटमध्ये मिळत आहे. कांद्याने जसे गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणले, तेच पाणी परदेशी तुर्की इजिप्त कांद्याने व्यापारी अडते यांच्या डोळ्यात आणले, हे मात्र मान्य करावेच लागेल. मोहन दुबे, दिनमान न्यूज, चाकण. मराठा क्रांती मोर्चाचे महेश डोंगरे म्हणाले, संजय राऊत यांनी छत्रपतीच्या वंशजावर पुरावे द्यावे असे वक्तव्य करायला नको होते. सकल मराठा समाज रस्त्यावर उतरणार आणि संजय राऊत यांना ठोकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी आक्रमक भूमिका महेश डोंगरेंनी दर्शवली आहे. मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाची शिवप्रेमींची भावना दुखावल्याचा प्रकार संजय राऊत यांनी केलाय.
त्याला राजकीय स्वरूप देखील दिलंय. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागायची हिम्मत कशी काय केली? संजय राऊत यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी, मात्र मराठा क्रांती मोर्चा त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगात कोणीच करू शकणार नाही. छत्रपतींच्या वंशजांना वंशज असल्याचे पुरावे मागणारे संजय राऊत, तसेच छत्रपती शिवरायांची नरेंद्र मोदीशी तुलना करणारे जय भगवान गोयल यांचा जाहीर निषेध मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी केलाय. संजय राऊत जे काल खासगी कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं की छत्रपती शिवरायांचे तुम्ही वंशज आहेत का असे उदयनराजेला बोलले, याचा मी सगळ्यात अगोदर निषेध करतो. त्याचबरोबर जयकुमार भगवान गोयल यांनी मोदीची तुलना छत्रपतीशी केली याचा सुद्धा निषेध करतो. हे संजय राऊत आणि ते गोयल यांची छत्रपतीविषयी बोलण्याची लायकीसुद्धा नाही. यांना कुठंतरी प्रसिद्धी द्यायचं, आपल्याला प्रसिद्धी मिळावी याच्यासाठी यांचा खाटा टोपे. आजपर्यंत हे राजकीय वक्तव्य करत असतील, मोठे होत असतील, आम्हाला देणं घेणं नाही. यांनी राजकारणात कुणाला काय बोलायचं यांचा प्रश्न आहे, परंतु आमच्या जर अस्मितेशी खेळत असतील, छत्रपतींच्या विषयी जर असे बोलत असतील, तर यांना आम्ही जागेवर त्यांच्या घरात घुसून मारल्याशिवाय राहत नाही. आमची उद्धवजी ठाकरेंना एक विनंती आहे, मुख्यमंत्री नात्यांनी आपण या संजय राऊतला वेळेत आवरावं, नसता शिवप्रेमी संजय राऊतला कशा पद्धतीने आवरायचंय हे लवकरच आम्ही दाखवून देऊ. आणि याच्यावर कुठंतरी बंदी घालावी, संजय राऊतवर याच्या लिखाणावर घालावी, याच्या वक्तृत्वावर घालावी. कुठंतरी उठायचं ट्यू 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 करीत बसायचं, अशा पद्धतीचा हाटा खटाठोक या ठिकाणी प्रशासनाने शासनाने जर बंद नाही केला, तर आम्ही शिवप्रेमी याला वेगळ्या पद्धतीने भाषा, याला ठोकायची भाषा लवकरच कळती, म्हणून ह्याला ठोकायच्या भाषेतून आम्ही हे करू. आणि जर यापुढे कोणी छत्रपतीच्या घराण्याविषयी, छत्रपतीच्या कुळाविषयी जर बोलत असेल, त्याला सुद्धा जागेवर बंद करण्याचं, जेरबंद करून मारण्याचं काम या ठिकाणी आम्ही सगळे शिवप्रेमी करू. पिंपरी चिंचवड मधील चाफेकर चौकात एक अपघातग्रस्त वाहन ठेवण्यात आलं असून याची अनेक नागरिक चौकशी करत आहेत. सध्या 31वा रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. यानिमित्त वाहतूक पोलीस अपघात कसे टाळावे याविषयी आव्हान करत आहेत. यावेळी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना तिळगुळाचे हेल्मेट देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर ज्यांनी हेल्मेट घालून नियम पाळले अशांना गुलाब, पुष्प व तिळगुळ देऊन प्रोत्साहन देण्यात आले. चिंचवडच्या चौकात ठेवण्यात आलेल्या वाहनात चौघेजण बसले होते, मात्र त्यांनी भरधाव मोटार एका झाडावर आदळली आणि त्यात दोघांचा मृत्यू झालाय असं मोटारीत घडलं होतं. त्यांनी सीट बेल्ट लावला असता तर ते वाचले असते असा पाडा वाचून वाहतूक पोलीस नागरिकांना दाखवत आव्हान करताना पाहावयास मिळाले. सध्या 31वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या निमित्ताने लोकांच्या मध्ये जनजागृती व्हावी, कार चालवताना कोणत्या काळजी घ्याव्यात हे लक्षात यावं. जर आपण अतिवेगाने गाडी चालवली, जर आपण सीट बेल्ट लावला नाही तर काय होऊ शकतं हे लोकांच्या म्हणजे लक्षात यावं, कळावं यासाठी हे वाहन चौकामध्ये ठेवलेलं आहे. सर्वजण हे पाहतात आणि कुतूहलाने इकडे चौकशी करतात. यामध्ये असं झालेलं आहे की लोकांनी या चौघांनी सीट बेल्ट लावला नव्हता, त्यामुळे पुढचे दोघे जण आहे ते फेटल झालेलं आहे आणि पाठीमागचे ते सिरियस जखमी झालेले आहेत. तसेच ही कार वळणावरती एका झाडाला आदळलेली आहे. जर यांनी वेगावर नियंत्रण असतं तर हा अपघात नक्कीच टळला असता. लोकांना हेच यामधून दाखवायचं आहे की जर लोकांनी जर वेगावर नियंत्रण ठेवलं आणि सीट बेल्ट लावले तर अपघात टळू शकेल, तसेच जर अपघात झाला तर फेटॅलिटी नक्कीच वाचू शकेल. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. पिंपरी चिंचवड शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल संपूर्ण शहरातून त्यांचे अभिनंदन होते.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने पिंपरी चिंचवड शहराला नवीन अध्यक्ष निवडीकरिता सर्वानुमते महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा मागील काही दिवसापासून होत होती. आज अधिकृतपणे महेश लांडगे यांची पिंपरी चिंचवड शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी पक्षाची पकड मजबूत व्हावी, परत एकदा महापालिका काबीज करण्याकरिता महेश लांडगे यांची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कसबा मतदारसंघ आणि पुना अमॅच्युअर संघाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवारी दिनांक 25 जानेवारी रोजी नेहरू स्टेडियम येथे करण्यात आले. ही स्पर्धा सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत 35 किलो व 60 किलो वजनी गटात या स्पर्धा लढवण्यात येतील. याचे उद्घाटन शनिवारी दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नेहरू स्टेडियम येथे होतील. या विजेत्यांना प्रथम क्रमांक 60 किलो गट विजेत्यास रोख रक्कम 15,000, द्वितीय क्रमांक 11,000 आणि तृतीय क्रमांक 5,000, तसेच 35 किलो वजनी गटात विजेत्यास प्रथम क्रमांक 11,000, द्वितीय 7 आणि तृतीय 4,000 अशी रक्कम देण्यात येणार आहे. नेहरू स्टेडियमवरती इथे आयोजित केली जात उद्घाटन कोण असतं आणि पारितोषिक बक्षीस उद्घाटनासाठी खासदार संजय राऊत यांची उपस्थिती असणार आहे आणि बक्षीस समारंभासाठी शहर प्रमुख आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि ही स्पर्धा अतिशय दरवर्षी घेतल्यामुळं इथल्या पुणे शहरातील आणि ग्रामीण भागातील काही खेळाडूंना संधी उपलब्ध करून देत असते. महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांच्या अडचणी आणि विविध समस्यांवर चर्चा करून ते प्रश्न सोडवण्याचे नियोजन महामंडळाच्या अधिवेशनात होत असते. आतापर्यंत 20 अधिवेशने झाली आहेत. या महामंडळाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षीचा उद्घाटन अधिवेशनाचे मान सांगली जिल्ह्यातील शिक्षण संघाला मिळाला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महामंडळ आपले शिक्षण विषयक धोरणात्मक निर्णय शासनासमोर मांडणार आहेत. बजेटमध्ये शिक्षणावर कशाप्रकारे कमी खर्च करता येईल यासाठी शासन विचार करताना दिसते. परंतु कोठारी आयोगाने देशाच्या GDP दरानुसार 6% खर्च शिक्षणासाठी करण्याची तरतूद करण्याचे सुचवले. इंडोनेशियासारखा देश शिक्षणासाठी 9% खर्च करतो. दिल्लीमध्ये सुद्धा माननीय श्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षणासाठी भरीव खर्च केलाय. किमान राज्य सरकारने GDP 5% खर्च शिक्षण क्षेत्रावर करावा यासाठी महामंडळ प्रयत्न करेल. आणि या मंडळाचं हे 50वं वर्ष आहे, त्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्ष हे महामंडळ साजरं करत आहे. शिक्षण संस्था चालक सर्व एकत्र आले पाहिजेत. समाजामध्ये शिक्षणाविषयीचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थितरित्या मांडले पाहिजेत. गुणवत्ता असेल, शिक्षकाचे प्रश्न आहेत, अनुदानाचे प्रश्न आहेत, अशा प्रकारच्या सर्व प्रश्नावरती हे महामंडळ वर्षभर जनजागृती करणार आहे. वेगवेगळ्या राज्य सरकारशी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि विविध कार्यक्रम उपक्रम यामध्ये राबवले जाणार आहेत. गुणवत्तेच्या बाबतीमध्ये शिक्षकांना डिजिटल ट्रेनिंग देणं हे सुद्धा काम या महामंडळाद्वारे या वर्षामध्ये केलं जाणार आहे. मराठा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे आणि विधी विभाग कोलंबो विद्यापीठ श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे दिनांक 17 आणि 18 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले. तांत्रिक प्रगतीचे मानव हक्कावर होणारे परिणाम या विषयावर या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील आणि श्रीलंकेतील ज्येष्ठ विधिज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. यामध्ये सध्याची परिस्थिती आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यावर चर्चा होणार आहे. तसेच या बदलाचा पुढील पिढीस किती मोठी किंमत चुकवावी लागणार आहे यावरही चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आलं आहे. संयम आणि आम्ही एक महत्त्वाच्या विषयाला आता हात घातलेला आहे, तो म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. आत्ता आपण असं पाहत आहोत की टेक्नॉलॉजी आणि डेव्हलपमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे, पण त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, पर्यावरणावर होणारा परिणाम याची कुठल्याही प्रकारची दखल कोणाकडूनच घेतली जात नाही आहे. आपण काही समाजाचे देणे लागतो. प्रदर्शित झालेला तानाजी सिनेमा सर्वांनी पाहावा यासाठी आपण काय करू शकतो, यासाठी एक नवी शक्कल धानोरी येथे चंद्रकांत टिंगरे यांनी मांडली आहे. आमचा हॉल बुक करा, तानाजी चित्रपटाचे तिकीट दाखवून 5% सवलत मिळवा. पाहूया काय. गेल्या आठवड्यामध्ये मी तानाजी हा पिक्चर पाहिल्यानंतर त्या पिक्चरच्या विषयी खूप एक मनामध्ये आपल्या आपण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा हा आवडणारा पिक्चर सगळ्यांनाच पाहता यावा ह्या दृष्टिकोनातनं मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंगल कार्यालयाच्या वतीनं ह्या ठिकाणी 5% डिस्काउंट ठेवलेलं आहे. आणि त्या पिक्चरमध्ये असलेले वेगवेगळे मावळ्यांनी केलेला पराक्रम हा शेवटच्या प्रत्येक घरामध्ये जावा ह्या दृष्टिकोनातनं हे आपण डिस्काउंट ठेवलेलं आहे.
आणि कुटुंबातल्या एकच व्यक्तीला याचा डिस्काउंटचा लाभ घेता येईल, तरी जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. हॉलच्या संदर्भात असं डिस्काउंट देण्याचा उद्देश हा होता की हा जास्तीत जास्त लोक येतात ह्या ठिकाणी सार्वजनिक हे असल्यामुळे. तानाजी मालुसर यांनी पण आधी लग्न कोंडण्याचं आणि नंतर रायबाचा असा हा जो उद्देश होता त्या उद्देशातनंच खरं तर ही प्रेरणा मिळाली आणि जास्तीत जास्त तरुणांनी हा पिक्चर पाहावा ह्या उद्देशातनं हा आपण डिस्काउंट ठेवला आहे. आणि निश्चितपणे मला की लोक जास्तीत जास्त ह्याच्या पिक्चर पाहतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पाहावा अशी विनंती पण करतो. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवड शहरात चंद्रकांत पाटील आणि संजय राऊतांवर दागली तोफ. तुर्कस्तानच्या कांद्याने केला व्यापाऱ्यांचा वांदा. संजय राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाची माफी मागावी, महेश डोंगरे. आणि पिंपरी चिंचवड शहरात 31वा रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.